पक गई की खिचड़ी? कितने साल की बच्ची है? दो साल की तो नहीं दिख रही। माँ बनने वाली कौन है? माँ बनने वाली तुम? माँ बनने वाली हो? ये पेट से हो? अच्छा अच्छा पुनरुज्जीकरण जे काही ऐतिहासिक वारशाचं असतं केलं जातंय, तर त्याच्या करण्यासाठी इथे काही 19 हे आहेत असं कळतंय की बांधकाम मजूर आहेत, आणि त्याच्यामध्ये काही लहान मुलं आलेले आहेत त्यांच्या सोबत। हे मध्य प्रदेश मधून कुठून कहां से आप आए हो? मध्य प्रदेश के कौन से जिले से? बड़वानी और सिंधवा जिले से लोग आए हैं। और जहाँ तक हम देख रहे हैं कि यहाँ पे छोटे बच्चे हैं जो स्कूल जा सकते हैं, वो भी बच्चे हैं, और यहाँ पे जो छोटे बच्चे हैं तो वो भी छोटे, 2 साल से कम उम्र के बच्चे दिखाई दे रहे हैं आपको। और ये औरत जो है तो ये पेट से है, प्रेग्नेंट औरत है। और पिछले कितने दिनों से आप यहाँ पर आए हो? हाँ बोले तो, कितने साल, कितने महीने से आए हो यहाँ पे? 3 महीने। आओ इधर आओ, 3 महीने हो गए आपको इथे येऊन? त्यांना 3 महीने झालेले, आणि याच्यामध्ये अब कितवा महिना चल रहा है आपका? चौथा महिना चल रहा है, मतलब 1 महीने की प्रेग्नेंट थी औरत और यहाँ आके 3 महीने हो गए। आपके यहाँ पे आंगनवाड़ी के कुछ लोग आते हैं क्या? यहाँ पे गाँव में आते हैं आप? जाते हैं क्या? बच्चों को मिलता है क्या कुछ आहार? खाने को दे रहे हैं क्या आंगनवाड़ी के लोग? नहीं देता। अच्छा, कितने बच्चे हैं ये कुल मिला के? अपना हाँ। कौन से जाति के हो आप? कौन से जाति से हो आप? भिला? कौन सी जात है? बायरिया, बारेला। ये जात है क्या? जैसे कोरकू रहती है, गोंड रहती है, जैसे हमारे यहाँ पे महार रहती है, मांग रहती है, तो आप एससी के है क्या? आदिवासी है क्या? आदिवासी हाँ वही हाँ हाँ। तो अपन बघतो की इथे हे लोक आणलेले थे मध्य प्रदेश हून आणलेले आहेत। आपको यहाँ पे मजदूरी कितने देते है आपको? जोड़ी के 600। 600 मतलब दोनों को कितने? आदमी का 350 और औरत का 250, मतलब 250। तर आपण बघतोय की यांना 250 रुपये महिलेला मजदुरी दिली जाते आणि पुरुषाला 350 रुपये मजदुरी दिली जाते। याच्यामध्ये गरोदर महिला आहेत, म्हणजे एक महिला याच्यामध्ये गरोदर आहे। 19 लोक आहेत हे काम करणारे, आणि त्यांना इथं आणून ठेवलेलं आहे। किल्ल्यामध्ये हे लोक राहत आहेत, किल्ल्याचं पुनरुज्जीकरण काहीतरी म्हणतात ते, त्या पद्धतीनं ते सुरू आहे। औरंगाबादचा ठेकेदार आहे, जे ज्या लोकांनी इथे आणलेले त्यांना टँकरनं पाणी पुरवलं जाते आणि त्यांना लाईटची सोय करून दिलेली आहे। पण त्याच्या व्यतिरिक्त गरोदर महिला आहे, त्याच्यासोबत लहान लेकरं आहेत, त्यांना अंगणवाडीचा आहार नाही, त्याचं लसीकरण नाही, ह्यांची कुठे नोंद केली हेही माहीत नाही, आणि अशा पद्धतीनं मध्य प्रदेशवरून हे लोक इथं आणलेले गेलेले आहेत। आज आपण बघतोय, नुकतंच आपण ऊसतोड कामगाराचं बघितलंय, तर हे बांधकाम क्षेत्रात सुद्धा मध्य प्रदेश मधले लोक आणल्या जात आहेत, आणि याची कुठे नोंद केली जाते कुठे नाही केली जात हे सगळं म्हणजे अतिशय भयानक आहे। ह्या लोकांची 3 महिन्यापासून गावाकडे भेट नाही, त्यांना जायचं आहे की नाही जायचं आहे। पण कितने दिन तक आप यहां पे रुकेंगे? जा रहे हैं मैडम। अच्छा, ये लोग जाते हैं, हम इधर कर्नाटक वाले हैं। आप कर्नाटक से हो? मिस्त्री हूं मैं। मिस्त्री हो? हां, बात करता है ना। तुमको कितना मजदूरी मिलती? 600। एक दिन को 600। अच्छा अच्छा।